तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक जावक, पाणी साठा याबाबतचे अलमट्टीवरील डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रिअल टाइम डाटा यंत्रणा बसवावी अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मीडियावर जाहीर केली आहे. संभाव्य पूर परिस्थितीवरील उपाययोजनाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यात बंगळूरमध्ये सकाळी बैठक झाली. या बैठकीस दोन्ही राज्याचे मुख्य सचिव व जलसंपदा पाटबंधारे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी ही बैठक झाली. सातारा सांगली भागात महापुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने बैठक झाली. गतवर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी ही भेट होत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की दोन्ही राज्यांनी येत्या पावसाळ्यात समन्वयाने पूर परिस्थितीवर मात करण्याचे ठरले. राज्यात डायनामिक पद्धतीने रिअल टाइम डाटा यंत्रणा उपलब्ध आहे, त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही डायनामिक पद्धतीने रिअल टाइम डाटा यंत्रणा बसवण्याची सूचना केली. त्यास कर्नाटकने सहमतीही दर्शवली आहे. यामुळे अलमट्टी धरणातील आवक जावक यांची माहिती तातडीने दोन्ही राज्यांना मिळेल. अलमट्टी पुढील नारायणपूर येथील बंधाऱ्यापर्यंत पुराच्या पाण्याचेही नियंत्रण करणे शक्य होणार आहे. भीमा व कृष्णा खोऱ्यातून होणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान प्रदानाची यंत्रणा, धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चितीवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने खोऱ्यातील आधुनिक यंत्रणेद्वारे रिअल टाइम डाटा यंत्रणा बसवली आहे. याचा फायदा आवक जावक यासह कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे लागणार आहे याचे नियोजन करणे सोपे होईल यावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस राज्यातील विजय कुमार गौतम, सचिव ए पी कोहिरकर, सहसचिव ए कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री रामदार बोम्मई, मुख्य सचिव राकेश सिंग, प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, मुख्य सल्लागार अनिल कुमार, जलसंपदा सचिव लक्ष्मणराव पेशवे, कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन गुंगे हे प्रमुख बैठकीस उपस्थित आहेत. बिग मराठीच्या प्रतिनिधी सौ गीतांजली पाटील, मिरज. बेंगलोर इथे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा व त्यांचे अन्य मंत्री व सचिव, मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करण्यासाठी बंगलोर येथे आज सकाळी बैठक झाली. कृष्णा व भीमा नद्यांच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये पुराचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं आणि त्यात कोणत्या पद्धतीने दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवायचा याची चर्चा या बैठकीत झाली. विशेषतः महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा ऍक्विजिशनची सिस्टीम बसवलेली आहे, परंतु कर्नाटकने अजून बसवलेली नाही. त्यांनी ती बसवावी आणि अलमट्टीच्या पुढे नारायणपूर यांची सिस्टीम तयार जर झाली तर एकत्रितच अलमट्टीची डायनॅमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा त्या अलमट्टी धरणातला येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रातला पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॅमिकली आपण जर कंट्रोल ठेवला
तर मग कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची आणि खास करून अलमट्टीची याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशी चर्चा झाली. मला खात्री आहे की येणाऱ्या आलेल्या पावसाळ्यात आणि पुढे देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल. या वर्षीच्या पावसाळ्याची येणाऱ्या संभाव्य पुराची येईलच असं नाही, पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे.